नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पूर परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलाय. त्यामुळे रविवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यावत आयोगाने परिपत्रक जाहीर करून माहिती दिली आहे. MPSC ची मुख्य परीक्षेचा पेपर आता 24 ऑगस्टला घेण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यावत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी केली होती. अखेर ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नवे हॉल तिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जातील असे आयोगाकडून जाहीर करण्यात आले. दरम्यान कोल्हापुरात पुरामुळे हाहाकार माजला असून जनजीवन पूर्णपणे कोलमडले. सांगली आणि साताऱ्यातही पूर परिस्थितीचा मोठा फटका नागरिकांना बसलाय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.